शाहू महाराज यांनी सांगितले की एका घराण्यातील व्यक्ती राजकारणात असेल तर पुष्कळ झालं त्या दृष्टीने आमची हालचाली आणि वाटचाल सुरू होती जनतेचं हित लक्षात घेऊनच आमची वाटचाल सुरू होती पण जनतेचा रेटा होता त्यामुळे आम्हाला मधुरी महाराजे छत्रपती यांना निवडणुकीला उतरावे लागले दरम्यान आमदार जयश्री जाधव यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की जयश्री जाधव या या ठिकाणी आल्या होत्या पक्षाच्या वरिष्ठांची देखील त्यांचे बोलणे झाले असेल त्या विद्यमान आमदार होत्या त्या त्यामुळे त्यांचे तिकीट नाकारला असेल तर त्या नाराज असणार त्यात शंका नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी